नमस्कार मित्रों, मी सुयोग, स्वागत आहे आठ फिना मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत फ्री इमेजेस कुठून डाउनलोड करायचे। जेव्हा कधी तुम्ही डिझाईन करायला घेता तेव्हा तुम्हाला इमेजेसची गरज असते, आणि जेव्हा तुम्ही गुगलवरती जाऊन किंवा कुठून दुसरीकडून इमेजेस जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे क्रेडिट्सचा, रॉयल्टीचा, म्हणजेच की ते कोणी काढलेत, त्याचं नाव, त्याच्या त्या फोटोवरती असलेला वॉटरमार्क, मग त्या सगळ्या गोष्टी कसं आपण टाळू शकतो। त्या वॉटरमार्क आपल्याला नको असतात, परत ते कोणी काढलंय त्याचं नाव नको असतं, तर तसे इमेजेस। आणि अजून एक, ते हाय क्वालिटी आहेत की नाहीत, लो रिझोल्यूशन फोटोज असतात मग ते डिझाईनमध्ये चांगले वाटत नाहीत, मग आपण जर आणि जर ते डिझाईन प्रिंट होणार असेल तर आपल्याला हाय क्वालिटी इमेजेसची गरज असते। तर ते आपण कुठून घ्यायचे, तर ते आज आपण पाच वेबसाईट्स बघणार आहोत ज्यातून तुम्ही ते फोटोज घेऊ शकता। मी आता ह्याच्यात कुठेही रँकिंग ठेवत नाही आहे। पहिली वेबसाईट जे आपण नॉर्मली आपण गुगल सर्च करतो तेच आपण एक बघूया। आपण उदाहरण घेऊया की आपण एक हेडफोनचा पोस्टर बनवतो, हेडफोनचं एक ॲडव्हर्टाईजमेंट बनवतो, तर आपल्याकडे हेडफोनचे इमेजेसची गरज आहे। समजा आपण हेडफोन इथे टाईप केलं, हेडफोन इमेजेस टाकतो, हेडफोन इमेजेस, आता हे बरेचसे इमेजेस आले। पण आता ह्याच्यात प्रॉब्लेम हा आहे की आपण त्यातलं एखादं घेतलं आणि समजा त्या ओनरने, म्हणजे ज्याने कोणी हा फोटो काढलेला आहे, तो बोलेल की तुम्ही माझी परमिशन नाही घेतली किंवा ह्याची रॉयल्टी आणि ते सगळ्या गोष्टी येतात। इथे आपल्याला काय करायचं, नॉर्मल आपण जेव्हा सर्च करतो तसंच सर्च करायचं, फक्त इथे टूल आहे, इथे टूलमध्ये जायचं, साईजमध्ये आपण लार्ज करूया, आणि इथे हां युसेज राईट्स जे लिहिलं आहे इथे आपल्याला हे सिलेक्ट करायचं, लेबल फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन, म्हणजेच की असे इमेजेस जे आपण वापरू शकतो विथ मॉडिफिकेशन, म्हणजे त्याच्यात चेंजेस करून त्याला एडिट करून हे आपण सिलेक्ट करूया। आता हे जे फोटो आले ह्यातला आपण कुठलाही फोटो कितीही वेळा कुठेही कसंही वापरू शकतो। आता सपोज आपण हा घेतला, हा हाय क्वालिटी पण आहे, अच्छा ठीक आहे, हा वेक्टर आहे, ह्याला जाऊ। आपल्याकडे अजून फोटोज बरेच आहेत, आता इथला हा एक आहे, हा एक आहे, हे आपण फोटोज वापरू शकतो। ही होती पहिली वेबसाईट, म्हणजे आपण जे नॉर्मली सर्च करतो, फक्त फरक एवढाच आहे की आपण इथे लार्ज आणि लेबल फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन हे सिलेक्ट करणार आहे जे गुगलने दिलं। आता दुसरी वेबसाईट, ती म्हणजे stocksnap.io, ही एक रॉयल्टी फ्री एक स्टॉक फोटोज यांच्याकडे आहे। इथे आपल्याला काय करायचं, सर्च बार आहे, इथे आपण जे आपल्याला पाहिजे ते तिथे आपण सर्च करणार। आता आपण जेव्हा इथे सर्च केलं हे बरेचसे फोटो आले। आता या फोटोजमध्ये फरक काय आहे, गुगलवरती घेतलेले फोटो आणि इथे घेतलेल्या फोटोजमध्ये हा फरक असेल की इथे तुम्हाला मॉडेल्स पण मिळतील, हेडफोन वापरताना पण दिसतील, बरीचशी व्हरायटी मिळते, साईजमध्ये व्हेरिएशन्स मिळतात, हाय क्वालिटी तर असणारच। तर हा फोटो आपण सिलेक्ट केला, तर इथे त्यांनी डायमेन्शन दिले, ते हे डायमेन्शन इतके हाय आहेत की आपण हे कुठेही वापरू शकतो। आता परत इथे फ्री डाउनलोड लिहिलेलं आहे। आपण जेव्हा कधी फोटो डाउनलोड करतो तेव्हा तुम्हाला इथे चेक करायचं आहे की हे त्यांनी देताना कसे दिलेत, म्हणजे फक्तच आपण डाउनलोड करायचे की याच्यासोबत काही ॲट्रिब्युशन्स किंवा काही आहे की नाही हे चेक करायचं आहे। ठीक आहे, आता इथे आपला हा फोटो डाउनलोड झाला, ही फक्त एक नॉर्मल प्रोसेस आहे ह्या वेबसाईटवरती, फोटोची माहिती दिलेली आहे। ही होती दुसरी वेबसाईट। सेम आपल्याकडे अजून एक वेबसाईट आहे, unsplash.com, unsplash.com, ते सेम आपल्याकडे एक सर्च बार आहे, सेम प्रोसेस आहे। इथे पण आपण हेडफोन सर्च एक काम करू, आपण दुसरं काहीतरी सर्च करू, तर ते आपण योगा टाकला, इथे बरेचसे फोटो आले। आता हे फोटोज आपण कुठेही वापरू शकतो। आता वॉलपेपर्स बनवायचे आहेत, ॲड बनवायची आहे, किंवा कुठे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला फोटो वापरायचे असतील, व्हिडिओ एडिटिंग जर तुम्ही करत असाल, बरेचसे फोटोज आहेत त्यांच्याकडे। तर इथे आपण योगा सर्च केलं तर इथे दिलं आहे त्यांनी, त्यांच्याकडे 1200 फोटोज आहेत योगा ह्या टॉपिकवरती। आपण एखादा फोटो ओपन करूया, ते सेम
डाउनलोड फ्री लिहिलेलं आहे. आता इथे त्यांनी साईजचा पण ऑप्शन दिला आहे, स्मॉल मीडियम लार्ज. ठीक आहे, ही होती तिसरी वेबसाईट. आता आपण चौथी वेबसाईट बघूया, पिक्साबे. पिक्साबे, PIXABAY, सेम पद्धत आहे. तर इथे आपण काहीतरी वेगळं सर्च करूया. अच्छा, आता इथे तुम्हाला समजा कोल्ड ड्रिंक वाली काही ऍड बनवायची, पोस्टर बनवायचं, असं काहीतरी रॅन्डम सर्च केलंय मी. आता समजा हा हे बघा, इथे आपल्याकडे हा फोटो आपण सिलेक्ट केला, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. एखाद्या फोटोसोबत तुम्हाला हे चेक करायचं, हे आहे की नाही. फ्री फॉर कमर्शियल यूज, म्हणजेच तुम्ही हे घेऊन पेड वर्क्स बनवू शकता. कमर्शियल्स म्हणजे टी व्हीवरती पब्लिकेशन असतील, समजा पब्लिश होणाऱ्या गोष्टी, तर जिथे तुम्हाला पैशाच्या पैशाशी रिलेटेड आहे असे प्रोजेक्ट्स असतात, तिथे तुम्हाला हे तुम्ही वापरू शकता. नो अट्रिब्युशन रिक्वायर्ड, म्हणजेच इथे हा फोटो कोणी काढला हे द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, हा ही होती चौथी वेबसाईट. शेवटची वेबसाईट म्हणजेच पिक्सल्स. ही माझ्या मते तरी मला आवडणारी ही वेबसाईट आहे. इथे बरंच कलेक्शन आहे. इथे पण आपण सेम काहीतरी आपलं पहिलं जे आपण सर्च केलं होतं ते सर्च करूया, हेडफोन्स. इथे पण बरेचसे फोटो मिळत. आता हा बघा, हा एक पहिला फोटो होता. हा याच्यावरती हा फोटो घेऊन तुम्ही खूप भारीतला असा एक पोस्टर बनवू शकता, पोस्टर ऍड बनवू शकता एखाद्या कंपनीसाठी. आता कंपनी जर का देत असेल तुम्हाला हे काम, तर त्यांचे हेडफोनचे फोटोज तर असतीलच ना. पण जेव्हा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ किंवा जेव्हा कधी तुम्ही एखादा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बनवता की आम्ही असं काम तुमच्यासाठी करू शकतो, तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला काहीतरी लागेलच. त्यासाठी तुम्ही असे फोटोज वापरू शकता इथून घेतलेले. हा पण फोटो बघा किती छान आहे. याच्या राईट किंवा लेफ्ट साईडला तुम्ही तुमचा टेक्स्ट लिहून खूप क्लीन असं एक डिझाईन बनवू शकता. बरेचसे फोटोज आणि इथे व्हरायटी आहे. सेम ऑप्शन्स इथे आहेत, ओरिजिनल, लार्ज, मीडियम आणि स्मॉल. कस्टम साईजचा पण ऑप्शन दिला आहे तुम्हाला याच्यात. तुम्ही इथे मेन्शन करू शकता काय साईजमध्ये तुम्हाला हा फोटो पाहिजे आणि इथे डाउनलोड करून दाखवायचा. याच्यासोबत पण इन्फो त्यांनी दिली आहे. इन्फोमध्ये काय आहे तर हा ज्यांनी काढले आहे तिथे आणि हे दिलेलंच आहे. फ्री टू यूज, नो अट्रिब्युशन्स रिक्वायर्ड. तर ह्या अशा पाच वेबसाईट्स आपण बघितल्या, ज्यातली पहिली तर आपली एक गुगलच आहे जिथून तुम्ही नेहमी घेता. पण इथे फक्त ह्याची काळजी घ्यायची की तुम्ही लेबल्ड फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन आहे की नाही. जेव्हा कधी तुम्हाला काही फोटो पाहिजे तुम्ही चारही वेबसाईटवरती बघा कुठला चांगला आहे तुम्हाला भेटेल. तर हा आपण व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. तुम्ही दिलेल्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवायचा माझा प्रयत्न असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा. धन्यवाद.